मिरजेत डिशकॅम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिनेतारका क्रेबिस शाळेमध्ये. मिरजेतील क्रेबिस स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मराठी चित्रपटातील सिनेतारकांनी हजेरी लावली. आगामी नवीन येणारा मराठी चित्रपट डिशकॅम या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मिरजेत हजेरी लावली होती. यातील प्रमुख कलाकार टाइमपास फेम दगडू परब उर्फ प्रथमेश परब, मेघा शिंदे, मुळशी पॅटर्न फेम, सुरेश विश्वकर्मा अभिनेता आणि निर्माते अहमद देशमुख, निर्माता आणि दिग्दर्शक प्रीतम पाटील आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर विज्ञान माने यांनी हजेरी लावली. चित्रपटामध्ये माझी भूमिका असं सुद्धा प्रथमेशने सुरेश सरांनी सांगितलं की प्रत्येक जणाचं कॅरेक्टर असं खूप वेगळं आहे, खूप युनिक आहे. सुरेश सरांनी अगदी युनिक कॅरेक्टरच्या आणि कॉमेडी एक अंग त्यांनी पकडलेला आहे ज्यामध्ये खूप गोंधळ उडत असतो. मग त्यातल्या त्यात एक माझीच भूमिका अशी आहे जी साधी सोजवळ बिचारी अशा एका मुलीची आहे. आजूबाजूला कितीही गोंधळ चालू राहिला तरी ती तेवढ्याच शांततेने आजूबाजूला वावरत असते आणि तिचा फोकस फक्त आणि फक्त सणाचं आहे. जसं प्रथमेश म्हणाला की नशीब आणि ह्या वेळेस पिक्चरमध्ये त्याच्या मागे मुलगी लागली. सो माझा फोकस त्या कॅरेक्टरचा फोकस सोनीचा फोकस फक्त आणि फक्त सणा असतो. तो त्याचं कॅरेक्टर मला वाटतं त्याच्या बाकी सगळ्या मुव्हीजपेक्षा खूप वेगळं दाखवलंय. त्याला खूप माज असतो. तो जेव्हा ऑटोतून उतरतो तेव्हा तो असा उतरतो की तो BMW मधून उतरलाय. आणि ती बिचारी इतकी साधी बोळी असते की तिला खरंच ती ऑटो BMW दिसते. सो तिला त्याच्यामधल्या चुका दिसत नाहीत, वाईट गोष्टी दिसत नाहीत, तिला त्याच्यामध्ये फक्त इनोसन्स दिसतो. सो मला असं वाटतं की हे जे माझं कॅरेक्टर आहे किंवा माझी जी भूमिका आहे ती सण्यामधली एक वेगळी बाजू दाखवण्यासाठी ती तिथे आहे. जी सण्यातला जो इनोसन्स किंवा जो चांगुलपणा आहे ती सुरुवातीपासून ती हायलाईट करत राहते. फेब्रुवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॅलेंटाईन्स डे असतो. सो त्या निमित्ताने आम्ही 10 फेब्रुवारी पासून टेडी डे आणि रोज डे असं सगळं असतं. त्याच्यामुळे 10 फेब्रुवारी टार्गेट केलं. या सिनेमात खरं तर पहिल्यांदा माझ्या मागे कुठली तरी हिरोईन लागली आहे. कारण टाइमपास बघा, टकाटक बघा, नेहमी मला फ्रेंड झोन केलेलं आहे किंवा मुलगी मला सापडत नाही किंवा भेटत नाही. पण या सिनेमात पहिल्यांदा हिरोईन माझ्या मागे लागली. त्याच्यामुळे जो समस्त सिंगल वर्ग आहे त्यांना हा बघायला मजा येईल, बघायला खूप मजा येईल. आणि मी एका गोष्टीच्या मागे लागलो, ती गोष्ट काय ते डिशकॅव या शब्दात आहे. आणि डिशकॅव हे खूप डिशकॅव आहे तसंच अनेक शब्द आहेत सिनेमात ज्याचे एक वेगळे अर्थ निघून निघून खूप अर्थ निघतात. आणि त्याच्यामुळे माझे बाबा किंवा माझा जो मित्र आहे चंकी नावाचा किंवा माझी जी हिरोईन आहे मेघा तिचे खूप कन्फ्युजन होतात. आणि मग कन्फ्युजनमध्ये काय घटना घडत जातात आणि त्या हिरोला काय मिळतं किंवा तो त्याच्यातनं काय शिकतो हे हा यंगस्टरसाठी जरी सिनेमा असला तरी फॅमिलीसोबत तुम्ही आणि फुल ऑन म्हणजे मित्रमैत्रिणी तर जातीलच नो डाऊट 10 फेब आहे म्हणणे. सो नक्की सगळ्यांनी 10 फेबला हा सिनेमा चित्रपट दिवस जाऊन बघा. बापाची भूमिका करतात ते, बाप कलाकार तर आहेतच पण तुम्हाला फार भारी मस्त भूमिका त्यांची बघायला मिळेल. सर तुमचं काय वेगळं काय असतं सिनेमामध्ये? कॉमेडी असणार का? कॉमेडी तर आहेच, कॉमेडी तर आहेच. खूप मला असं वाटतं की प्रियदर्शन यांची कशी कॉमेडी होती, प्रियदर्शनच्या जशा फिल्म्स होत्या तसं या फिल्ममध्ये सुद्धा एका शब्दामुळे जो काही गोंधळ उडतो आणि तशी फिल्म जाते पुढे याच्यात कॉमेडी करते. म्हणजे कुठलंही कॅरेक्टर याच्यात कॉमेडी करत नाही. प्रत्येक कॅरेक्टरचा एक त्रास आहे मला असं वाटतं की अरे यार हे का होतंय, हे का घडतंय, तर त्या त्रासातनं मला असं वाटतं कॉमेडी करत जाते. फक्त एकच कॅरेक्टर हे सगळं एन्जॉय करतो तो म्हणजे चंकी. पण त्याची पण नंतर वाट लागते की कशी लागते ते तुम्हाला सिनेमात कळेल. तात्या माझ्या नावच माझ्या पाठीमागे लागलेले सैराटमध्ये तात्यासाहेब पाटील होतो. इथे सुद्धा तात्या नाव आहे पण टोटल त्या तात्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. जडीबुटी तात्या असं तात्याचं नाव आहे आणि तो जडीबुटी देण्यासाठी प्रसिद्ध असतो त्याच्या. आणि साहजिकच मुलावर त्याचं खूप प्रेम असतं. मुलाबद्दल अभिमान असतो की माझा मुलगा असा आहे. पण त्याच ज्या गैरसमजाबद्दल प्रथमेश आत्ता बोलला तोच गैरसमज त्या एका शब्दापासून तयार होतो. आणि तो समज गैरसमज आम्ही दोघांचा कसा वाढत जातो त्यातून कशी धमाल होत जाते. अतिशय छान उदाहरण दिलं प्रथमेशने की प्रियदर्शनच्या सिनेमाचं की एक छोटासा जीव एवढासा आत्मा असतो त्याला कसा खुलवत नेतात. प्रियदर्शनच्या सिनेमामध्ये नीरज ओरा मुसली त्यांची लिहायची ते खुलवत नेतात. तसे आमचे रायटर संजय रोगीरे त्यांनी ती एक एवढासा आत्मा असलेली कथा अशी खुलवत नेली धमाल की क्षणोक्षणी पदोपदी तुम्हाला धमाल आणि धमालच अनुभवायला मिळेल याच्यातून. आणि खूप सिच्युएशनल कॉमेडी खूप आहे की सिच्युएशन्स अशा घडत जातात तुम्ही कंटिन्यू एकतर खिदळत राहणार हसत राहणार नाही तर एक
तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य नाही तर गुदगुल्या तुम्हाला कंटिन्यू होत राहतील. मी या चित्रपटामध्ये चंकीचा एक व्यक्तीचा रोल करतोय. तो एक चंकी एक गावातला एक लोहार आहे आणि तो खूप गरीब आहे आणि त्याला एक असं आहे की काहीतरी छाप मारून एक मोठं व्हायचं, काहीतरी करायचं असं एक त्याच्या डोक्यात आहे. सगळ्यांच्या डोक्यात बसणारा एक चंकी असं वाटलं असतं मला वाटेल बहुतांश तुम्हाला चंकी पांडे आठवले. आणि संजय वगैरे सरांनी माझ्यासाठी मोठे मोठे डायरेक्ट लिहून ठेवले होते. रात्र ते पाठ करायला जवळपास मला 6 महिने गेले. मी एक माझा पहिला चित्रपट असल्यामुळं खूप मला अडचणी आल्या. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि असल्या मोठ्या मोठ्या कलाकारांनी मला त्यांच्यासोबत सामावून घेतलं खूप अडचणी आल्या. धन्यवाद. या नावातच बहुतेक तुम्ही अर्थ काढू शकता आणि त्याच नावाभोवतीचा सिनेमा आहे. एक शब्द एक गोष्ट आणि त्या भोवती फिरत जाणारी कथा आहे. सुंदर घडून आलं. सिच्युएशनली कॉमेडी जुळत गेल्या. त्यात सुरेश विश्वकर्मा, रचनेश परब, संदीप पाठक आहे, अहमद देशमुख आहे, त्यांनी चार चार लावले. मेगा आहे हिरोईन. त्यामुळं सिच्युएशनली खूप चांगल्या पद्धतीनं घडत गेली. जसं आम्ही एन्जॉय केलं तसं प्रेक्षक खूप एन्जॉय करतील. पूर्ण पिक्चरमध्ये लव्ह स्टोरी आणि ऍक्शन काय आहे? स्टोरी आहे, कॉमेडी आहे, ऍक्शन आहे. गोष्ट म्हणजे विज्ञान माने आमच्या फिल्मच्या प्रोड्युसरच्या एका ग्रुपमध्ये आहेत. ते सुपरविजन प्रोड्युसर आहेत आमचे. सो आमच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ते. आणि आमचे राहुल जाधव म्हणून प्रोड्युसर आहेत, ते पण आहेत तिथे. आणि उमेश सर तर आहेतच. सो खूप चांगल्या प्रोड्युसरची. ऍक्च्युली या सिनेमात महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जोडला जाईल याचा विचार प्रीतम पाटीलने केलेला आहे. सो महाराष्ट्राला प्रत्येकाला, प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला असं वाटेल की हा सिनेमा त्यांचा आहे. सो त्याच्यामुळे ते तसं स्ट्रॅटेजी आम्ही केलेली आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.